Good morning and welcome. in 33 video lectures, we have successfully completed this chapter, which is very important through neat examination, bold examination point of view and in future also in all life sciences or biological sciences, this chapter will help you a lot and hence, मॅक्सिमम जस्टिस इज गिव्हन टू एव्हरी आस्पेक्ट ऑफ दिस चाप्टर मी असं म्हटलं की तेहत्तीस व्हिडिओ लेक्चर्समध्ये आणि ऑन ॲन ॲवरेज पन्नास मिनटाच्यावर आपलं एक लेक्चर असतं यात आपण हा पाचवा चॅप्टर प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन पूर्ण केला बघा या टॉपिकला एवढं जास्त आपण महत्त्व याच्यावर आपण भर का देतो नीटमध्ये तर या पूर्ण टॉपिकवर पाच क्वेश्चन येतीलच एम एच टी सीई टीमध्येही भरपूर क्वेश्चन येतील स्टेट बोर्डातही महत्त्वाचं आहे पण मला जे वाटतं की पुढं तुमचं जे लाईफ सायन्सेसमधलं एज्युकेशन आहे मग ते मेडिकल असो की इतर बायोलॉजिकल फील्ड असो तर हे टॉपिक तुमचा पीछा सोडणार नाही आहे आणि त्याचं खूप चांगलं एक प्लॅटफॉर्म फाउंडेशन तैयार हुआ हुआ मन प्रत्येक आस्पेक्ट पर आपन जोर दिलाए तो देखो हमने कहा कि आपका पांचवा टॉपिक पूरा हुआ तैतीस वीडियो लेक्चर्स में इसको नीट में भी पांच क्वेश्चन का इम्पॉर्टेंस है एम एच में भी काफ़ी सारे क्वेश्चन आते हैं बोर्ड की दृष्टि से भी ये बहुत इम्पॉर्टेंट है उससे ज़्यादा इसको इम्पोर्टेंस ये है कि आगे जाकर ये सारे कंसेप्ट्स आपके काम में आएंगे आपका पीछा नहीं छोड़ेंगे और तब काश मुझे पहले पता होता ये लफ्ज़ नहीं आने चाहिए तो हर चीज पे हमने जोर दिया है देखो इस चैप्टर के हमने दो पार्ट किए हैं फॉर कन्वीनियंस एक पार्ट फर्स्ट हाफ जिसको हम जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटेंस या मेंडलिज्म कहते जिसमें हमने मेंडल के तीन लॉज देखे एंड द रिसेंट डेविएशंस या आज जो नए पैटर्न ऑफ इनहेरिटेंस हमें पता चले वो हमने देखे सेकेंड हाफ को हमने क्रोमोजोमल बेसिस ऑफ इनहेरिटेंस नाम दिया है तो उसमें हमने क्रोमोजोम के बारे में क्रोमोजोमल इनहेरिटेंस के बारे में सेक्स क्रोमोजोम के बारे में ये बहुत सारे चीज़ें हमने डिस्कस की है और जैसे कि मैंने पहले कहा कि टॉपिक तो हो गया पर ॲसे कुछ चीजे है जिसको मैं अलग से डील करूंगा म्हणजे आपला तेहत्तीस लेक्चरमध्ये टॉपिक संपला पण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की काही गोष्टी ज्या मॉलिक्युलर बेसिसमध्ये कामात येतील किंवा या चॅप्टरसाठी महत्त्वाच्या आहे किंवा भविष्यात कुठंतरी कामात येतील अशा काही ॲडिशनल पॉईंट्सला मी एक सेपरेट लेक्चर केलं त्या दृष्टिकोनातून आजचं आपलं हे लेक्चर आहे तो देखो, पहिले मेरी बात होगी, क्रोमोजोमल म्यूटेशंस सी आईवडिलांना दोन मुलं आहे हे दोन्ही मुलांचे वडील तेच आहे पण हे दोन मुलं सारखी नसतात सगळे आंब्याचे झाड हे आंब्याचे झाड आहे पण ते सर्व सारखे नसतात म्हणजे एका मँगो ट्रीचे जर तुम्ही हंड्रेड फ्रूट्स तोडले आणि त्यातल्या हंड्रेड सीड्स काढले आणि हंड्रेड प्लांट्स लावले तरी ते सारखे नसतात याला आपण काय म्हणतो सर व्हॅरिएशन तो व्हॅरिएशन्स की जो जड आहे म्हणजे मराठी भाषेमध्ये एका आंब्याच्या शंभर कोया जरी तुम्ही लावल्या तर त्याच्यापासून तयार होणारे शंभर झाडं सारखे नसतात आपण जे भावंड असतो समजा घरात दोन असेल तीन असेल चार असेल तर आपले आईवडील एक असूनसुद्धा आपण सारखे नसतो तर हे जे चिटपूट डिफरन्सेस असतात मायनर डिफरन्सेस यांना आपण काय म्हणतो व्हॅरिएशन आणि व्हॅरिएशनचं कारण पूर्वीपासून माणसाला माहीत होतं की ते दडलं आहे सेक्शुअल रिप्रडक्शनमध्ये मॅन वॉज नुईंग दॅट द अंडरलाईन कॉज बिहाइंड व्हॅरिएशन इज हिडन इन द प्रोसेस कॉल सेक्श्युअल रिप्रोडक्शन अँड लॅटर इट केम टू नोन दॅट ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन गमिट्स आर फॉर्मड फॉर गमिट फॉर्मेशन दर इज मियोसिस

तो थोड़े थोड़ेफार फरक वैरिएशन इंसान को पता था कि इसकी जड़ सेक्शुअल रिप्रोडक्शन है सेक्शुअल रिप्रोडक्शन में जो गमीट फॉर्मेशन होता है उसके लिए मियोसिस जरूरी है मियोसिस नवाचार सेल डिविजन मधे जो होमोलॉगस क्रोमोजोम आता समझा एक आई है ती जन्म देने ओहम तैयार करते तर आईच्या ओहरीमध्ये मिओसिस होतो तो मिऑसिस होत असताना समजा त्या आईचा सातवा आणि त्या आईचा सातवा म्हणजे आईला तिच्या आईकडून आलेला सेवंत आणि आईला तिच्या वडिलांकडनं आलेला सेवंत ह्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो आणि त्याच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिट्समध्ये होते क्रॉसिंग ओव्हर आणि या क्रॉसिंग ओव्हरमुळे तयार होतात नवीन कॉम्बिनेशन्स सो रिकॉम्बिनेशन बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज वन ऑफ द रिझन ऑफ व्हॅरिएशन आत्ता पहा व्हॅरिएशन की जड जैसे रिकॉम्बिनेशन आहे वैसे दुसरी जड है म्युटेशन म्हणजे समजा तुमचे वडील आणि त्यांना तीन भाऊ आहे आणि दोन बहिणी आहे म्हणजे एकंदरीत चार भाऊ आणि दोन बहिणी सहा जणांचं ते कुटुंब आहे सगळेजण सारखे आहे का नाही त्याचं कारण काय तसं रिकॉम्बिनेशन पण निसर्गामध्ये व्हॅरिएशनचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे म्युटेशन आणि म्हणून आपण सेपरेटली एक लेक्चर म्युटेशनवर घेतो आहे आपण दोन प्रकारचे म्युटेशन पाहणार क्रोमोझोमल म्युटेशन दॅट अफेक्ट अ स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोमल म्युटेशन जे असतं त्याच्यामुळे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेंज होतं अल्टिमेटली क्रोमोझोमवर जीन असतात त्याची अरेंजमेंट चेंज होते आणि जीन म्युटेशन आता क्रोमोझोमला काही नाही होणार पण क्रोमोजोम वर जे जीन बसले अल्ट्रेशन हुई, चेंज होईल इन हिंदी क्रोमोजोमल म्यूटेशन क्रोमोजोम पे असर करता है जीन म्यूटेशन उस क्रोमोजोम पे असर नहीं करता उसके जीन पे करता है तो सर अपने क्रोमोजोमल म्यूटेशन यानी जीन म्यूटेशन क्या हम सिर्फ इसलिए स्टडी कर रहे हैं कि वो वेरिएशन का एक कॉज है नहीं मुझे बताओ सिकल सेल एनीमिया क्या है सर जेनेटिक डिसऑर्डर है ये जेनेटिक डिसऑर्डर की वजह क्या है सर सिंगल जीन म्युटेशन मग आलं जीन म्युटेशन आणि म्हणून आपल्याला हे फिनिल केटॉन युरिया किंवा सिकल सिकलसेलानेमिया थॅलेसेमिया हिमोफिलिया कलर ब्लाइंडनेस तर हे आपण म्हणतो की सगळे जीन म्युटेशन्स आहेत हो पण आपल्याला समजलं पाहिजे की जीन म्युटेशन काय असतं क्रोमोझोमन म्युटेशन काय असतं म्हणून आपण एक लेक्चर डिवोट करतो आहे तो चलो अब हम देखेंगे क्रोमोजोमल म्यूटेशन मान के चलो कि दिस इज वन क्रोमोजोम नो क्रोमोजोम इज अ रॉड शेप स्ट्रक्चर एंड सटन एंड बुवेरी इन 1903, हंड्रेड एंड थ्री वाइल गिविंग द क्रोमोजोमल थियरी ऑफ इनहेरिटेंस सेड ऑन क्रोमोजोम द जीन्स आर प्रेजेंट अरेंज्ड इन अ लीनियर मैनर म्हणजे एकोणीसशे तीनमध्ये सटन बोवेरीने क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स दिली आणि सांगितलं की क्रोमोझोमवरती जीन्स असतात लिनियर मॅनरमध्ये बर मान के चलो की दिस इज ए बी सी डी ई तो इस क्रोमोझोम पे पाच जीन है अब इस क्रोमोसोम में जो म्यूटेशन आते हैं उसके चार प्रकार है डिलीशन डुप्लीकेशन इन्वर्जन एंड ट्रांसलोकेशन तो हा एक क्रोमोझोम आहे याच्यावर पाच जेन्स आहे ए बी सी डी ई e. आता क्रोमोझोममध्ये म्युटेशन येतात म्हणजे किती प्रकारचे कोणते तो डिलिशन डुप्लिकेशन इनव्हर्जन ट्रान्सलोकेशन ध्यान दो फर्स करो किसी कारणवश अगर ये पोर्शन डिलीट हो समजा काही कारणामुळे क्रोमोझोमचा हा जो पोर्शन होता हा डिलीट झाला लॉस झाला अ फ्रॅगमेंट ऑफ क्रोमोझोम इज लॉस्ट व्हाट विल हॅपन सर क्रोमोझोमवरती पाच जीन होते पण आता जीन्स किती आहे तीनच आहे ए बी आणि सी और लॉस कोणसे होई डी अँड ई अगर वो बहुत इम्पॉर्टंट जीन्स होते तो किती सिरियस डिसऑर्डर त्याच्यामुळे येतात तो क्रोमोझोमल म्युटेशन कॉजेस सिरियस डिसऑर्डर और ये कौन कोणसा म्युटेशन है डिलिशन काय झालं डिलिशनमध्ये सम पार्ट ऑफ क्रोमोझोम इज लॉस्ट त्याच्यामुळं नंबर ऑफ जीन्स कमी झाले आणि जे जी जीन लॉस झाले ते जर महत्त्वाचे असले तर फार सिव्हिअर त्याचे सिम्टम्स येतील त्याच्या व्यंग येईल डिसऑर्डर येईल तो दिस इज वॉट इज डिलिशन नाव डुप्लिकेशन फर्स करू ए बी सी डी अपला क्रोमोजोम होता अब ये पोर्शन डबल हो गया ई -E. का तो सर दैट पोर्शन ई हैज गॉट डबल्ड आता जीन्स कि तो सर इन्स्टेड ऑफ फाइव नाउ सेवेन तो ए बी सी डी ई डी ई याला मंटात डुप्लीकेशन इससे कोई बहुत बड़ी समस्या नहीं आती क्योंकि जीन्स लॉस नहीं हुए हैं मंजे ये चाहे मोड़ परिणाम कई फार वाइट नष्ट डिलीशन इज़ वेरी सीवियर तो ए बी सी डी ई ये ओरिजिनल क्रोमोजोम है अगर ये पोर्शन टूट गया तो डिलीशन ये डबल हो गया तो डुप्लिकेशन अब तीसरा क्रोमोजोमल म्यूटेशन इन्वर्जन पहा हापला ओरिजिनल क्रोमोजोम होता ए बी सी डी ईल कि दिस पार्ट डी दि वाला पार्ट इज सेपरेटेड और ये सेपरेट होके उल्टा लग गया म्हणजे हा जो पोर्शन आहे हा सेपरेट झाला आणि उलटा लागला तो अब ये कैसे होगा ए बी सी ई e, डी दिस इज व्हॉट इज कॉल्ड क्या इफेक्ट होगा तो सर नंबर ऑफ जीन रिमेन सेम पाचच आहे डिलिशनमध्ये सर दोन कमी झाले होते डुप्लिकेशनमध्ये सर दोन वाढले होते इन्व्हर्जनमध्ये ना कमी झाले ना वाढले फक्त काय बदलला सिक्वेंस अब सिक्वेंस क्या है ए बी सी ई डी दिस इज कॉल्ड इन्वर्जन माता क्रोमोजोमल म्यूटेशन तुला का समझ लो डिलीशन डुप्लीकेशन इन्वर्जन अब ट्रांसलोकेशन ट्रांसलोकेशन पर दो बार नेट में क्वेश्चन आया आप ध्यान दीजिए और आप प्रीवियस ईयर क्वेश्चन जब देखते तो देखिएगा कि दो बार ये क्वेश्चन आया या फिर नहीं पहाड़ आता सपोज दिस इज वन क्रोमोजोम इन आर सोमेटिक सेल से इलेवंथ समझा हा आपल्या बॉडीच्या सेलच्या न्यूक्लियसमधला एक क्रोमोझोम आहे ज्याचा नंबर आहे अकरावा सो जसं पहिली जोडी दुसरी जोडी तिसरी जोडी असे करते करते इलेवंथ पेयर राहती ना म्हणजे जो अकरावी जोडी असते तर त्यातला हा एक अकरावा क्रोमोझोम आहे फर्ज करो की हे ग्यारवा क्रोमोझोम मुझे मेरे पिता से आया तो ऐसा ही ग्यारवा मुझे मेरे मां से आया होगा म्हणजे समजा हा अकरावा क्रोमोजोम मला माझ्या वडिलाकडनं आला तर मग असाच अकरावा मला आईकडनं आलेला असतो इलेवन फ्रॉम माय मदर सो so ए बी सी डी तो ही झाली इलेवन पेअर याला तुम्ही काय म्हणता तो सर अकरावी जोडी मार्फोलॉजिकली आयडेंटिकल जेनेटिकली आल्सो सेम वन इनहेरिटेड फ्रॉम मदर अँड वन फ्रॉम फादर याला आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम्स होमोलॉगस क्रोमोझोम्स आता पा समजा हा जो इलेवन क्रोमोझोम आहे ए बी सी डी e. हा इलेवन्थ क्रोमोझोम आहे ए बी सी डी ई e. आता याच्या ह्या सिस्टर क्रोमॅटिट्स आहे तो इथं ए आहे म्हणजे इथे सुद्धा एच आहे आपण सेल डिव्हिजनमध्ये पाहिलं की यस फेज ऑफ इंटरफेजमध्ये इथे जो डी एन ए आहे एका क्रोमॅटीडमध्ये एक डी एन ए असतो हायली कॉइल्ड अँड सुपर क्वाइल्ड एक क्रोमॅट एक क्रोमा एक डी एन ए असतो आणि मग यस फेजला काय होते डी एन एचं डुप्लिकेशन म्हणजे याची झेरॉक्स तयार झाली इथ ए ए बी सी डी तो ये लिखने की जरूरत नहीं है इत का कैपिटली तो इत ही का है, तो हाजिया वडिला इलेवंथ है अब मेरी मां से जो इलेवंथ आया वो स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी स्मॉल डी स्मॉली हा सुर क्रोमैटिट्स है इत सुमॉल बी स्मॉल सी स्मॉल डी स्मॉल तो सेल डिविजन चैप्टर में मैंने जब आपको मियॉसिस पढ़ाया मियॉसिस वन पढ़ाया मियॉसिस वन में प्रोफेज वन और प्रोफेज वन में जब पढ़ाई पैकेटिनी तो जायकोटिनी पेयरिंग आणि पॅकेटिनीमध्ये होते क्रॉसिंग ओव्हर म्हणजे होऊ शकतं की हा कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी इथं कॅपिटल डी कॅपिटल ई e. तो हे स्मॉल डी ई इकडे येतील आणि कॅपिटल डी ई इकडे जाईल याला काय म्हणतात क्रॉसिंग ओव्हर दिस इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर अब ये मैंने एक बॅकग्राऊंड क्रिएट करके रख दिया I have created a background because translocation is quite different from crossing over, and every time students have a confusion between crossing over and translocation. That is why I have repeated the crossing over process here. टू शो हाऊ ट्रान्स लोकेशन इज डिफरंट फ्रॉम क्रॉसिंग ओव्हर म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की ट्रान्सलोकेशन शिकवण्यासाठी तुम्हाला आधी क्रॉसिंग ओव्हर सांगणं आवश्यक वाटलं कारण विद्यार्थ्यांना ट्रान्स लोकेशन आणि क्रॉसिंग ओव्हर एकसारखेच वाटतात म्हणून बघा आता जेव्हा एक्सचेंज ऑफ मटेरियल होतं एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिक्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम त्याला काय म्हणतात क्रॉसिंग ओहर इट अकर्स इन पॅकेटिनी ऑफ मिऑसिस वन आता ट्रान्सलोकेशन पाक असं वेगळं आहे फर्स करू हा क्रोमोझोम माझा मला वडिलांकडनं आलेला सतरावा आहे सेवन्टीन एम एन ओ पी क्यू तो मला माझ्या वडिलाकडनं जो सतरावा क्रोमोजोम आला त्याच्यावर जीन कोणती आहे एम एन ओ पी क्यू आणि सुद्धा दोनच असतात म्हणजे वडिलांकडनं सतरावा आईकडनंही सतरावा समजा हा तो क्रोमोझोम आहे सेवेंटींथ एम एन ओ पी क्यू ओके इलेवंथ होमोलोग क्रोमोजोम सेवनटींथ होमोलोगस क्रोमोजोम इनके आपस में एक्सचेंज हुआ तो क्रॉसिंग ओहर बट सी नाउ ट्रांसलोकेश इट इज एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन नॉन होमोलोगस क्रोमोजोम आता जो एक्सचेंज होना देना लेना ये होमोलोगस क्रोमोजोम के बीच नहीं होगा ये नॉन होमोलोगस के बीच होगा जैसे ये है इलेवेंथ क्रोमोजोम और ये है सेवेंटींथ क्रोमोजोम ए बी सी डी ई मतलब यहां भी ए बी सी डी ई और यहां सेवेंटींथ एम एन ओ पी क्यू आता पहा इत कैपिटल ए कैपिटल बी कैपिटल सी कैपिटल डी कैपिटल ई e. आता हे होमोलॉगस है का नहीं अगर ऐसा हुआ कि पी क्यू यहां पर आया और डी ई यहां पर गया सो हा आला पी क्यू इकड़े गेला गी सो दिस इज एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल और डीएनए बिटवीन नॉन होमोलॉगस क्रोमोजोम मी वारंवार संगतो है कि एक्सचेंज यूजुअली अकर बिटवीन नॉन सिस्टर क्रोमैटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोजोम जनरली एक्सचेंज को नॉन सिस्टर क्रोमैटिड ऑफ होमोलॉगस इलेवंथ इलेवन पर अगर एक्सचेंज हुआ बिटवीन नॉन होमोलोगस क्रोमोझोम तो इट्स नॉट अ यूजुअल थिंग इट्स व्हेरी रेअर अनयूजुअल अँड दिस इज कॉल्ड म्युटेशन असं होतच नसतं पण जर झालं तर याला काय म्हणतात वन ऑफ द क्रोमोझोमल म्युटेशन अँड धिस म्युटेशन इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन तो डिलिशन माने तोट जाता एंड जींस आर लॉस्ट डुप्लीकेशन माने सम पोर्शन इज डुप्लीकेटेड ए बी सी डी ई डी ई इन्वर्जन माने वो टूट के उल्टा जुड़ जाता ए बी सी ई डी एंड ट्रांसलोकेशन माने अब देखो ए बी सी पी क्यू एम एन ओ डी ई दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन आणि याच्यावर दोन वेळा नीटमध्ये क्वेश्चन आला सो इससे लिंकेज ग्रुप ही चेंज हो जाता या पेयर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोमला काय म्हणतात लिंकेज ग्रुप म्हणतात जेवढ्या पेयर असतील होमोलॉगस क्रोमोझोमचे तेवढे लिंकेज ग्रुप आपकी मेरी सेल मे कितने पेयर आहे होमोलॉगस क्रोमोझोम की ट्वेंटी थ्री टवर लिंकेज ग्रुप इज ट्वेंटी थ्री पण यानी लिंकेज ग्रुपच चेंज झाला कारण सेवन्टीनचा हा लिंकेज ग्रुप होता आणि चा हा लिंकेज ग्रुप होता इससे लिंकेज ग्रुप बदल जाता म्हणजे अळाणी माणसाला जर सांगायचं असेल साध्या भाषेत तो पडोस में अगर हमारे काका रेते, तो आपण काकाच्या घरी एखादं अन्नपदार्थ देऊ शकतो काकाच्या घरून आपल्याकडे जेवण येऊ शकतं दिस इज युजुअल पर जिससे हमारा कोई रिलेशन नाही यहां भेजना और उससे लेना अनयुजुअल तो ड्युरिंग ट्रान्सलोकेशन द एक्सचेंज ऑफ मटेरियल अकर्स बिटवीन नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इट चेंज द लिंकेज ग्रुप तो असे चार प्रकारचे असतात क्रोमोझोमल म्युटेशन डिलीशन, डुप्लिकेशन इनवर्जन ट्रान्सलोकेशन अब मैं बताऊंगा जीन म्यूटेशन, हे काय होतं क्रोमोझोमल म्युटेशन आता आपल्याला क्रोमोझोमशी मतलब नाही त्याच्यावर जो असेल जीन तर या जीनमध्ये कसं येतं म्युटेशन सो बिफोर वी स्टार्ट जीन म्युटेशन लेट अस नो व्हॉट इज जीन तो सर आपला पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यात पूर्ण आपल्याला जीन्सबद्दलच बोलायचं आहे पण तरी आपण थोडं जीन म्युटेशन शिकण्यासाठी जीन काय समजून घेऊ हम लोग आपके सामने ऐसा एक रॉड निकालते और कहते की ये क्रोमोजोम है और उस पे ऐसे डॉट्स निकालते और आपको बोलते कि ये डॉट माने है। है जीन है दैट इज अनिमेशन मजे है संगनेसत नीजे आम्मी का क्रोमोजोम दाखने रॉड काड़ो जीन दाख्या डॉट काड़ो पट एक्चुअली जीन का जीन इज अ सेगमेंट ऑफ डीएनए Having information for certain protein, enzyme, or RNA. I repeat Gene Manje DNA cha tukda, segment of DNA which has the information for certain. आरएनए और प्रोटीन एंजाइम तो अभी आपको क्या समझा सर जीन माने डीएनए का सेगमेंट उसके पास क्या है उस डीएनए के सेगमेंट के पास सर इंफॉर्मेशन है कशाच इंफॉर्मेशन है सर एखादा आर एन ए बनने की डी एन ए पास आर एन ए का हो या एखाद प्रोटीन कि एंजाइम एन्जाइम बनवाच तो सर अब जीन अच्छे से समझ में आ गया कि इट्स अ सेगमेंट ऑफ डी एन ए तो हम ये जो जीन है दैट इज सेगमेंट ऑफ डी एन ए वो निकालेंगे तो ही झाली सेगमेंट ऑफ डी एन ए डी एन ए असतो डबल स्टँड म्हणजे दोन धाग्यांचा सो so, ही एक स्टँड थ्री डॅश टू फाय डॅश आणि ही स्टँड थ्री डॅश टू फाय डॅश अशा दोन स्टँड असतात तो दिस इज अ सेगमेंट ऑफ डी एन ए विच हॅज इन्फॉर्मेशन फॉर आर एन ए प्रोटीन ऑर एन्झाईम तो सर या एन कडे तुम्ही म्हणता प्रोटीन आर एन एची इन्फॉर्मेशन असते तर इन्फॉर्मेशन कशी असते मला सांगा आपण जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन देतो त्याची एक लँग्वेज असते फॉर एक्झाम्पल आय वोंट बी एबल टू कंडक्ट अ लेक्चर tomorrow. मी उद्या लेक्चर देऊ शकणार नाही कल मैं लेक्चर कदाचित नहीं दे पाऊंगा. तो मी समजा तुम्हाला काय दिली इन्फॉर्मेशन की मी उद्या लेक्चर देऊ शकणार नाही आय विल नॉट बी एबल टू डेलिवर लेक्चर टुमॉरो कल शायद मैं लेक्चर नहीं दे पाऊँ तर काय आहे ही इन्फॉर्मेशन गिवन इन सर्टन लैंग्वेज लैंग्वेज बनती है सेंटेंस से सेंटेंस बनता है वर्ड से और वर्ड बनते हैं अल्फाबेट से मजे लैंग्वेज मधे सेंटेन्सत सेंटेन्स मधे वर्ड अत वर्ड मध्य अल्फाबेट मकड़े जे लिहेले अल्फाबेट्स असतात न्यूक्लिओ टाईड सिक्वेन्स न्यूक्लिओ टाईड सिक्वेन्स समजा ह्या ज्या दोन स्ट्रँड आहेत सो फाय डॅश टू थ्री डॅश थ्री डॅश टू फाय डॅश आता मी ह्या सरळ केल्या सी टी ए।, ए टी सी C A T T A C M G A T T A G G T A A T G यांना म्हणतात बेस पेअर जी सी ए टी टी ए टी ए ए टी यांना काय म्हणतात बेस पेअर हे गम्मत नाही है नाही तर सरांनी काही लिहिलं सी टी ए ए टी सी सी ए टी टी ए सी हे गम्मत नाही ही जी लिहिलेली आहे इन्फॉर्मेशन ही इन्फॉर्मेशन पुढे ट्रान्स्क्राईब होते म्हणजे या इन्फॉर्मेशनपासून एम आर एन बनतो तो सर ये जो इन्फॉर्मेशन लिखी है ये आर पे छापी जाती जी जस सी है तो जी टी है तो ए ए है तो यू ए आहे यू, है तो यू टी है तो ए सी है तो जी सी है तो जी ए है तो यू टी है तो ए ए यू जी अस तो सर एवढं तर समजलं की जीन म्हणजे सेगमेंट ऑफ डी एन ए डी एन एकडे असते इन्फॉर्मेशन फॉर आर एन ए प्रोटीन ऑर एन्झाईम हा जो डी एन ए असतो तो डबल स्टँडर्ड असतो हे सगळं शिकवल्याशिवाय जीन म्युटेशन नाही शिकवता येणार मला मग आता हा जो डी एन ए आहे त्याच्या ह्या दोन स्टँड मग इन्फॉर्मेशन तर आहे ते कुठे आहे तर हे जो न्युक्लिओटाईपचा सिक्वेन्स असतो ना ही इन्फॉर्मेशन असते समजा हा जीन आहे एच बी ए नॉर्मल हिमोग्लोबिन आणि एच बी एस तुम्हाला माहीत आहे सिकल सेल अनेमिया एक बेस फक्त झाली होती चेंज म्हणजे हे भयंकर असतं तो फॉर्मेशन ऑफ मॅसेंजर आर एन ए फ्रॉम डी एन ए इज आणि मग ट्रान्सलेशन होते आणि द थ्री नायट्रोजन बेसेस ऑर न्यूक्लिओटाईड ऑन एम आर एन ए तीन न्यूक्लिओटाईड ऑन एम आर एन ए मीन्स वन पर्टिक्युलर कोड ऑन आय एम सॉरी हा जो तीन न्यूक्लिओटाईटचा सिक्वेन्स असतो मॅसेंजर आर एवर तर त्याला काय म्हणतात वन कोडॉन अँड इट स्पेसिफाय वन पर्टिक्युलर अमिनो ॲसिड जसं पेढा म्हटलं की पेढा दिल एखादा स्वीटमार्टवाला आपण जर म्हटलं म्हैसूर पाक तर म्हैसूर पाक देईल आपण फरसान मागितलं तर फरसान दिल तर तसं एक कोडॉन एक अमिनो ॲसिड दुसरा कोडॉन दुसरा अमिनो ॲसिड तिसरा कोडॉन तिसरं अमिनो ॲसिड चौथा कोडॉन चौथा अमिनो ॲसिड तो एक दो तीन चार कोडॉन चार अमिनो ॲसिड आणि अमिनो ॲसिडची चेन म्हणजेच काय होते प्रोटीन अमिनो ॲसिडची लाँग चेन म्हणजे प्रोटीन आणि हा प्रोटीन फंक्शनल असला तर एन्झाईम पहा बरं डी एन एनी प्रोटीन किंवा एन्झाईम बनवला की नाही डी एन एनी आर एन बनवला की नाही हे झालं बेसिक आत्ता मी शिकवू शकतो तुला जीन म्यूटेशन. आफ्टर क्रोमोझोमल म्युटेशन्स ऑफ फोर टाईप डिलीशन, डुप्लिकेशन इनव्हर्जन ट्रान्सलोकेशन नाव अस स्टार्ट जीन म्युटेशन जीन म्युटेशन इज ऑफ टू टाईप फ्रेम शिफ्ट म्युटॅशन अँड सब्स्टिट्यूशन म्युटॅशन जिन म्युटेशनचे दोन प्रकार फ्रेम शिफ्ट म्युटेशन आणि सस्टिट्यूशन म्युटेशन पहिले आपण पाहू फ्रेमशिफ्ट म्युटेशन कसं असतं आता डी एन एवर जे तीन लेटर्स असतात त्याला कोडोजेन म्हणतात पुढे समजेल तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये मग सी टी ए ए टी सी सी ए टी आणि ए सी तो सर आपने कहा कि डीएनए के स्ट्रैंड के ऊपर जो तीन तीन लेटर्स रहते उसे कोडोजेन कहते और कोडोजेन आप बाद में बताने वाले हैं मुझे आपको बस फ्रेम शिफ्ट म्यूटेशन पढ़ाना है कैसा रहता तो सुनो तो ये तीन तीन लेटर्स जो रहते ना उसको फ्रेम बोलते तीन की फ्रेम अब सी टी ए एटीसी सी ए टी टी ए सी याच्याऐवजी आपण थोडं त्याला रोमॅन्टिक बनवू म्हणजे आपण हेच लेटर न वापरता दुसरे लेटर घेऊ देखो राम वॉज नॉट वेल राम वॉज नॉट वेल म्हणजे राम नावाचा जो मुलगा आहे त्याला बरं नाही हे असंच असतं सी टी ए टी सी आर ए एम डब्ल्यू एस एन ओ टी डब्ल्यू ई एल ठीक आहे आता पहा फ्रेमशिफ्ट म्युटेशन इज ऑफ टू टाईप इन सर शन डिलीशन, इन्सर्शन डिलिशन आता आपण काय करणार आहे समजा हे जे न्यूक्लिओ टाईटचे सिक्वेन्स आहे याच्यात एखादं लेटर आपण इन्सर्ट करू समजा ते इन्सर्ट करू इथे तर पहा पहिला जो कोडॉन आहे किंवा कोडोजेन आहे तो आर ए एम बरोबर आहे डब्ल्यू एस बरोबर आहे अब यहां पे एक न्यूक्लियोटाइड घुस गया आणि समजा तो न्यूक्लिओटाईड आहे ए मग पहा इथं ए आला ए म ए आल्यामुळे ए ए ए ए एन ओ एन ओ टी डब्ल्यू ई आणि एल तो तीन छे नऊ बारा किती न्यूक्लिओटाईड होते बारा आता पहा तेरा झाले तीन सहा नऊ बारा आणि एक तेरा तो यहां से देखो आगे फ्रेम बदल गई मजे हे चेंज आ रहा दिस इज कॉल्ड इंसर्शन अब अगर हम लोग एक लेटर डाले उसकी बजाय तीन लेटर डाले तो, तो राम वॉज और यहां हमने यस इत तीन लेटर टाकले अपन वाईई एस -E राम वॉज यस नॉट वेल आता फ्रेम बदल ली का पहा तुम्हें इत फ्रेम बदल ली तीन 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 तीन, तीन एक अगर हम लोग दो लेटर डालते थे ए एन तो भी ये फ्रेम बदलती थी वो कैसे होती थी राम वॉज ए एन मजे ए आनी एन टाकला मग इत ए आनी एन टाकल्वर ए एन एन ओ टी डब्लू आणि शेवटी राहिलस असतं ई एल फ्रेमशिफ्ट झाली पण जर तीन लेटर आपण टाकले वाय ई e, एस तो अब देखो फ्रेमशिफ्ट नाही हुई बट द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड विल चेंज आपल्याला याच्यात मास्टर डिग्री नाही घ्यायची फक्त समजून घ्यायचंय एखाद क्वेश्चन नीटमध्ये असू शकतो म्युटेशनवर तो, तो, तो फ्रेमशिफ्ट म्युटेशनमध्ये आपण के लिए इंसर्शन। अगर आपने एनसीआरटी का मॉलिकुलर बेसिस ऑफ इनहेरिटेंस पढ़ा तो उसमें दिया है राम हैज रेड कैप राम हैज रेड कैप आता आपण इथं बी टाकला राम हॅज बी आर ई डी सी ए पी आपण कोणतं अक्षर टाकलं बी आता अजून आय टाकला आर ए एम राम हॅज बी आय आर ई डी सी ए पी आपण आधी बी टाकला नंतर बी आय टाकला आता तिसरं अक्षर टाकलं जी राम हॅज बिग महा इकडे जाईल रेड कॅप नाव द फ्रेम इज नॉट चेंज तो फ्रेमशिफ्ट म्युटेशनमध्ये ड्यू टू ॲडिशन ऑफ वन लेटर एडिशन ऑफ टू लेटर द फ्रेम गेट शिफ्टेड कुठन जिथुन के लिए इन्सर्शन आता तसच डिलीशन राम हैज रेड कैप अब डिलीशन देखो पहले हम लोग आर निकालेंगे तो राम हैज ए पी आर निकाल लिया अब ई e निकालेंगे. राम हॅच डी सी ए पी आता आपण तिन्ही अक्षर काढू आर काढला आधी मग आपण ई काढला आता डी काढू राम हॅच आता हा डी का सी ए पी तो ऐडिशन ऑफ वन बेस मजे न्यूक्लियोटाइड और टू बेस डिलीशन ऑफ वन बेस और टू बेस शिफ्ट द फ्रेम अगर तीन लेटर हमने डाले यदि तीन लेटर डाले या तीन निकाले तो फ्रेम शिफ्ट होती नहीं तो इन्सर्शन ॲडिशन डिलिशन सबस्ट्रॅक्शन असे फ्रेमशिफ्ट म्युटेशन असतात आत्ता सबस्टिट्यूशन म्युटेशन सबस्टिट्यूशन म्युटेशन दोन प्रकारचे असतात ट्रान्झिशन ट्रान्सवर्जन आणि ट्रान्झिशन ट्रान्सवर्जन समजण्यासाठी पुन्हा बेसिक लागतं सुनो डीएनए हो या आरएनए एन ए आता है बेसिक है लक्ष है. दें डीएनए असो कि आर एन एचे ज्या बेसिस अब डीएनए आरएनए कैसे बना वो मैं नहीं सिखा रहा वो मॉलिक्युलर बेसिस में की डी एन ए हो या आर एन ए इट इज अ पॉलिन्यूक्लिओटाईट चेन एव्हरी न्यूक्लिओटाईड हॅज वन शुगर अपेंटो शुगर अ वन फॉस्पेट ग्रुप ॲन ॲटलीस्ट वन बेस हे मी नाही शिकवत आहे मला फक्त सबस्टिट्युशन म्युटेशन शिकवायचं आहे त्याच्यासाठी एक बॅकग्राऊंड लागतं ते मी क्रिएट करतो आहे की डी एन ए असो की आर एन ए त्याच्यात काय असतात बेसेस बेसेस दोन प्रकारचे असतात प्यूरीन आणि पायरीमिडीन प्यूरीन ए आणि जी ॲडेनिन आणि ग्वानिन आणि पायरेमिडीन सायटोसिन आणि थायमिन ठीक आहे आणि एचा विचार केला तर युरासिड मग आयडेनिन ग्वानिन कोण आहे प्युरीन बेस थायमिन युरासिल कोण आहे पायरेमिडिन बेसिस आता पहा सी ए टी सी ए सी जी यू जी जी टी ए जी टी जी हा डीएनए है तो नको सी ए सी ठीक है एक अपन डीएनए कोडॉन की हम बात करेंगे सी ए सी सपोज एच बी ए हा नॉर्मल जीन आहे तो एच बी एमध्ये सी ए सी असतं आता झालं म्युटेशन सी ए टी सी ए सी जी टी जी सी ए सी जी टी जी ए टी जी तो देखो म्यूटेशन ये हुआ कि ये कौन है? ॲडिनिन ॲडेनिन म्हणजे कोण प्युरिन त्याच्याऐवजी ऐवजी इथे आला थायमिन म्हणजे ॲडेनिन जो की प्युरिन आहे त्याच्याऐवजी इथे कोण आला थायमिन आणि थायमिन कोण आहे पायरेमिडी अब क्या हुआ? तो सर अब ना हमने बेस ऐड की ना डिलीट की आपण फ्रेम शिफ्ट मध्ये काय केलं तर कधी बी ऍड केला आय ऍड केला जी ऍड केला बिग कधी आपण सी काढला कधी ए काढला कधी पी काढला तो यहां पर हम लोग डालते थे या निकालते म्हणजे एकदम सोपं करून सांगतो क्रिकेटच्या टीममध्ये किती प्लेयर आहे इलेवन मग आपण एखादा एक एक्स्ट्रा प्लेयर घेतला तर प्लेयर किती झाले सर ट्वेल्व झाले दॅट इज फ्रेम शिफ्ट क्रिकेट के टीम में कितने प्लेयर है भाई ग्य हमने और एक एक्स्ट्रा डाल दिया तो कितने हो गए बारा तो फ्रेम शिफ्ट हो गई इंसर्शन क्रिकेट के टीम में कितने प्लेयर है ग्यारह और एक को हमने कहा कि आप नहीं खेलना तो कितने रह गए दस तो फ्रेम बदल गई दिस इज डिलीशन मजे अक्रा प्लेयर मधे ऐड करने कि प्लेयर प्लेयरम काढून टाकने हे अस्ते फ्रेम शिफ्ट आता सस्टिट्यूशन पा कसत प्लेयर कितने है अकरा एखाद्याच्या करंगळीला लागलं आपण त्याला म्हटलं की तू खेळू नको तुझ्याऐवजी दुसरा खेडेल मतलब इलेवन मायनस वन बट सबस्टिट्युटेड बाय अदर तो प्लेअर किती राहतील सर अकराच राहतील एकाच्या ऐवजी दुसरा दॅट इज कॉल्ड सबस्टिट्यूशन म्युटेशन म्हणजे पहा ना सी ए टी सी ए सी G, T, G. हाँ, जी टी जी हा जीन है यच बी ए सी ए टी सी टी मे एगी टी की बजाय थान प्यूरिन की बजाय गया आगे When व्न is इज सब्स्टिट्यूटेड बाय and vice versa प्यूरिन की बजाय पायरेमिडीन या पायरीमिडीन की बजाय प्युरीन तो इट इज कॉल्ड ट्रांसवर्जन आणि समजा इथं एच्या जागी आला असता जी ए की बजाय जी मतलब प्युरीन रिप्लेस्ड बाय अनदर प्युरीन पायरेमिडिन रिप्लेस बाय अनदर पायरेमिडिन तो त्याला म्हणतात ट्रांजिशन नाही समजा सर ओके आपण फक्त तीनच अक्षर घेऊ सी टी सी ठीक आहे सी टी सी टी की बजाय ए आ गया टी की बजाय ए आगेया म्हणजे पायरी मिडिन इज रिप्लेस बाय प्यूरीन या फिर ए की बजाय टी आ गया म्हणजे प्युरीन इज रिप्लेस बाय पायरीमिडिन म्हणजे प्युरीनच्या ऐवजी पायरेमिडीन किंवा ऐवजी प्युरीन असलं मतलब ए की बजाय सी की बजाय टी या सी की बजाय ए और सी की बजाय जी टीच्या ऐवजी ए किंवा टीच्या ऐवजी जी एका प्युरीनच्या जागी दुसरा प्युरीन एका पायरेमिडीनच्या जागी दुसरा प्युरीन एका प्युरीनच्या जागी पायरेमिडीन पायरीमिडीनच्या जागी प्युरीन असं असलं तर ट्रान्सव्हर्जन आणि प्युरीनच्या जागी प्युरीन पायरीमिडीनच्या जागी पायरेमिडीन असलं तर मग ट्रान्झिशन पहा बरं आता जी 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 G A G तो सर G मंजे प्यूरिन ए मंजे प्यूरिन प्यूरिन की बजाय प्यूरिन ट्रांजिशन जी सी जी जी टी जी सीच्या जागी आला टी सी कोण असतो पायरी मिडीन पायरेमिडीनच्या जागी दुसरा पायरेमिडीन म्हणजे प्युरीन की बजाय प्युरीन या पायरेमिडीन की बजाय पायरेमिडीन म्हणजे किपरच्या जागी कीपर बॉलरच्या जागी बॉलर, बॉलर असला तर ट्रान्झेशन आता पहा सी की बजाय ए आ गया म्हणजे पायरीमिडिन रिप्लेस बाय प्युअरिन या फिर जी की बजाय ती आ गया प्युअरिन रिप्लेस बाय पायरीमिडिन म्हणजे कीपरला लागलं पण तुम्ही बॉलर ॲड केला बॉलरला लागलं तुम्ही कीपर ॲड केलं त्याला काय म्हणतात ट्रान्सवर्जन आत्ता कालचा आठवा सिकल सेल ॲनिमियाचं लेक्चर आपण म्हटलं होतं सी टी सी जी ए जी ट्रान्स्क्रिप्शन झाल्यावर जी ए जी आणि इथं आला होता ग्लुटामिक ॲसिड हाय एच बी ए आता एच बी एस पॉर्सिकल सेल ॲनेमिया सी ए सी म्हणजे जी टी जी ट्रान्स्क्रिप्शन झाल्यावर जी यू जी म्हणजे आलं होतं व्हॅलिन पहा बरं काय चेंज आहे सर नॉर्मल व्यक्तीमध्ये सी टी सी असतो कोडॉन जी ए जी, जी असतो म्हणून सहावा अमिनो ॲसिड बिटाचेनमध्ये ग्लुटामिक ॲसिड असतं आता ज्याला सिकलसेल ॲनिमिया आहे तर त्याचा कोडॉन कोणता बनला जी यू जी का कारण टीच्या जागी आला ए तो थायमिन रिप्लेस बाय ॲडिनिन म्हणजे पायरिमिडीन रिप्लेस बाय प्युरिन म्हणजे हे आहे ट्रान्सवर्जन जीन म्युटेशन तो आता लक्षात ठेवा फ्रेमशिफ्ट म्युटेशन इन्सर्शन डिलिशन सस्टिट्यूशन म्युटेशन ट्रान्झिशन ट्रान्सवर्जन तर हे झालं जीन म्युटेशन जे पुढच्या चॅप्टरमध्ये आहे अजून आणि आत्ता शिकवायचं पेडिग्री ॲनालिसिस नव सी बिफोर वी स्टार्ट अ पेडिग्री ॲनालिसिस टेक अरी कॅप म्हणजे आता मला शिकवायचं आहे पेडिग्री ॲनालिसिस पण एक पाच मिनिटात सांगतो क्रोमोझोमल म्युटेशन आर ऑफ फोर टाईप deletion some portion of the chromosome is deleted causing the loss of gene duplication some portion of chromosome is duplicated a b c d e d e inversion the portion that is cut after rotating 180 degree rejoin a b c e d चौथा है ट्रांसलोकेशन एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन नॉन होमोलोगस क्रोमोजोम कॉजिंग द ब्रेकेज ऑफ लिंकेज ग्रुप इज कॉल्ड एज ट्रांसलोकेशन सो डिलीशन डुप्लीकेशन इन्वर्जन ट्रांसलोकेशन आर फोर टाइप ऑफ क्रोमोजोमल म्यूटेशन उसके बाद हमने देखा जीन म्यूटेशन जो जीन है मुझे डीएनए सेगमेंट उसके ऊपर न्यूक्लियोटाइड का सीक्वेंस रहता अब इसमें अल्टरेशन माने म्यूटेशन कैसे होता तो फ्रेम शिफ्ट म्यूटेशन एंड सस्टीट्यूशन म्यूटेशन तो फ्रेम शिफ्ट माने समझा सी कैट सी ए टी कैट सी ए टी कैट सी ए टी कैट सी ए टी कैट म्हणजे असे किती ट्रिपलेट्स आहेत पाच कॅट 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 म्हणजे फिफ्टीन न्यूक्लिओटाईड आहे याच्यामध्ये एखादं न्यूक्लिओटाईड ॲड होणे दोन न्यूक्लिओटाईड ॲड होणे तीन न्यूक्लिओटाईड ॲड होणे तो ॲडिशन किंवा डिलिशन जैन न्यूक्लियोटाइट का नंबर चेंज दैट इज फ्रेम शिफ्ट ये लक्ष्य कसठ तो सर आपने कहा कि क्रिकेट टीम में 11 प्लेयर्स रहते और एक हाथ प्लेयर ऐड करना तो टीम 12 की हो जाएगी या फिर किसी प्लेयर को निकाल देना तो टीम 10 की हो जाएगी इससे फ्रेम बदलती है ट इज फ्रेमशिफ्ट म्यूटेशन इन्सर्शन अकरा निक बारा डिलीशन अकरा माइनस एक दहा आणि सबस्टिट्यूशन म्युटेशन सबस्टिट्यूशन म्यूटेशन म्हणजे जो न्यूक्लिओाइट्स उसमें बेसिस एडेनिन ग्वानिन, प्युरिन साइटोसिन थायमिन पायरेमिडिन सो प्युरीन की बजाय प्युरीन पायरेमिडीन की बजाय पायरेमिडीन म्हणजे ॲडिनिनच्याऐवजी ग्वानिन ग्वानिंच्या ऐवजी ॲडिनिन सायटोसिनच्याऐवजी थायमिन किंवा ऐवजी सायटोसिन तो एका प्युरीनच्या जागी दुसरा प्युरिन आला एका पायरेमिडीनच्या जागी दुसरा पायरेमिडीन आला तर ट्रान्झिशन सस्टिट्युशन याला कसं सांगितलं की प्लेयर अकराच राहतील जो इंज्युअर झाला तो कीपर होता त्याच्या जागी दुसरा कीपर घेणे जो इंज्युअर झाला तो बॉलर होता त्याच्या जागी दुसरा बॉलर घेणे याला ट्रान्झिशन म्हणायचं पण ऐवजी सायटोसिन किंवा थायमीन ग्वानींच्याऐवजी सायटोसिन किंवा थायमीन म्हणजे एका पिवरींच्या जागी कुठलाही पायरी मिळेल किंवा सायटोसिनच्या जागी ॲडिनिन ग्वानिन थायमिनच्या जागी ॲडिनिन ग्वानिन म्हणजे पायरेमिडिनच्या जागी प्युरिन किंवा प्युरिनच्या जागी पायरेमिडिन याला म्हणतात ट्रान्सवर्जन सबस्टिट्यूशन म्युटेशन एवढं आपलं झालं होतं आत्ता पेडिग्री ॲनालिसिस सुनो जब हम लोग ॲनिमल्स का मीटिंग करते तो वो कंट्रोल मीटिंग राहता हमें पता होता है कि इस बछडे की ये मां है, इस बछडे का ये पिता है ये जो पिता है इसकी ये माता थी और ये पिता था म्हणजे जेव्हा आपण ॲनिमल्समध्ये ब्रीडिंग करतो समजा एखादं कॅटल शेड आहे तर तिथं आपण कोणत्या गाईचं कोणत्या बैलासोबत मीटिंग केलं हे आपल्याला माहिती असतं त्याची आपण पेडिग्री मेंटेन केलेली असते पण ह्युमन्सच्या केसमध्ये आपल्याला जर इनहेरिटन्स ऑफ पर्टिक्युलर जीन डिफेक्टिव जीन पाहायचा असेल तो आपल्याला आई दादा दादी नाना नानी नाना नानी के माता पिता दादादादी के माता पिता इनको देखना पड़ेगा सर नहीं समझा सुनो मान के चलो कि ये कोई व्यक्ति है जिसे एक डिशीज है समझा हा व्यक्ति मी है आणि मला है सिकल सेल एनिमिया तुम्हें लक्ष पेडिग्री सोप करी एनालिस तो मुझे अगर सिकल सेल एनीमिया नाम की जेनेटिक डिसऑर्डर है तो आप एज अ जेनेटिसिस्ट पता कर रहे कि क्या ये रोग मेरे माता पिता में था या उनके माता पिता में था इसका इनहेरिटेंस कैसे हुआ कारण ये मीटिंग कई कंट्रोल मीटिंग्स नहीं अपने विचाराव लगे तो हम लोग डेमोन्स्ट्रेशन करेंगे फर्स्ट करो कि अनफॉर्चुनेटली आई हैव अ जेनेटिक डिसऑर्डर सिकल सेल एनीमिया तो ये मैं हूं तो आपने हमसे सवाल किया कि सर तुम्चा आईला सिकल सेल एनीमिया आहे का वडिलांना सेल ॲनिमिया आहे का तुम्ही म्हटलं नाही माझी आई सुद्धा नॉर्मल आहे माझे बाबा सुद्धा नॉर्मल आहे व तुम्ही काय विचार कराल की अरे माता और पिता दोनों नॉर्मल आहे पर लडके को डिसीज आहे शायद ऐसा तो नाही की व दोनों कॅरियर थे अँड कॅरियर इज नॉर्मल तो ठीक आहे मग सर ही जी तुमची आई आहे तो तिची आई आणि तिचे वडील कसे होते मतलब मेरे नाना और नानी, मैंने का वो भी नॉर्मल ते इसका अर्थ ये है की ये कोई रेसेसिव्ह डिसीज आहे हे मी नंतर सांगतो की कसं ओळखायचा की ऑटोझोमल आहे की सेक्स लिंकड आहे डॉमिनंट आहे की रेसेसिव्ह आहे ह्याच्या टिप्स देतो मी पण मला एक इंट्रोडक्शन क्रिएट करायची आहे की पेडिग्री ॲनालिसिस काय असतो अब एक्झाम्पल लो की समजा एक मुलगी आहे आणि त्या मुलीला एखादी जेनेटिक डिसऑर्डर आहे मग ती म्हणते माझा भाऊ नॉर्मल आहे माझा दुसरा भाऊसुद्धा नॉर्मल आहे मग आपण म्हटलं की ताई तुला डिसऑर्डर आहे पण तुझे दोन्ही भाऊ नॉर्मल आहे बरं मला सांग तुझ्या बाबांना डिसऑर्डर होती का मग तिने म्हटलं नाही सर हो पण माझ्या आईला होती म्हणजे आईमधून डिफेक्ट तिच्या मुलीमध्ये आला मुलांमध्ये आला का नाही याचा अर्थ हा एक्स लिंक्ड नाही जर एक्स लिंक्ड असता तर आईचा एक्स मुलांना जातो की नाही मुलं तर असतेच मग सफरर याचा अर्थ हा आटो आहे बरं मग आईला तुझ्या डिफेक्ट होता हो सर बरं तुझे नाना नानी मग तिने सांगितलं की माझ्या नानीला होता पण माझ्या नानाजींना नाही असं आपण पाहतो पेडिग्री अॅनालिसिस तो पेडिग्री अॅनालिसिस म्हणजे एखाद्या जेनेटिक डिसऑर्डरचा इनहेरिटन्स फॅमिली हिस्ट्रीमध्ये फॅमिली ट्रीमध्ये ट्रेस करणे टू स्टडी द पेडिग्री एनालिस वन मस्ट नो सर्टन सिंबल्स मत सीम्बल पहा अ सर्कल इंडिकेट फीमेल बट इफ द सर्कल इज सॉलिड इट इज अफेक्टेड फीमेल मजे सर तुम्हें कि एखाद हॉलो सर्कल अल तो फिमेलचा सिंबल है। सरकल, तो, मोती फीमेल है। बगा, आहे अन तोच सर्कल सॉलिड असेल तर मग ती फिमेल अफेक्टेड आहे बघा सॉलिड आहे सर्कल म्हणजे अफेक्टेड फिमेल आहे हॉलो आहे सर्कल म्हणजे अनअफेक्टेड तो हॉलो सर्कल अनअफेक्टेड फिमेल सॉलिड सर्कल अफेक्टेड म्हणजे विक्टीम स्क्वेअर मेल पण हॉलो आहे अनअफेक्टेड मेल पण हाच स्क्वेअर जर सॉलिड असता डार्क असता अफेक्टेड मेल अब अगर इस स्क्वेअर को टिल्ट किया एसे। तो सेक्स अनस्पेसिफाईड तो सर सर्कल म्हणजे फिमेल स्क्वेअर म्हणजे मेल आणि स्क्वेअर टिल्ट केला उभा केला तर सेक्स सांगितलेला नाही म्हणजे हे आपल्याला माहिती नाही की पुरुष की स्त्री अच्छा तो ये है स्क्वेअर हॉलो म्हणजे अनअफेक्टेड मेल सर्कल हॉलो अनअफेक्टेड फिमेल आणि त्यांच्यामध्ये एक रेश असेल तर मिटिंग म्हणजे मॅरेज म्हणजे रिप्रोडक्शन वापस स्क्वेअर सर्कल पर बीच मे अगर दो लाईन है जर मधात एक लाईन असेल तर नॉर्मल मॅरेज आणि दोन लाईन असेल तर कॉन सॅन जीनियस मीटिंग मजे मैरिज बिट्वीन वेरी क्लोज रिलेटिव ब्लड रिलेशन मधल लग्न और जब भी ऐसे मैरेजेस होते हैं पॉसिबिलिटी ज्यादा होती है डिसीज आने की इन ब्रीडिंग आता पहा हाइक स्क्वेर है अनफेक्टेड मेल सर्कल है अन अफेक्टेड फीमेल एक रेश है मैरिज त्याच्यानंतर मग त्यांना पहिला जो ऑफ झाला तो आहे मेल म्हणजे फर्स्ट ऑपस्प्रिंग इज अ सन सेकंड ऑफस्प्रिंग इज अ डॉटर सो अनअफेक्टेड मेल मॅरिज अनअफेक्टेड फिमेल दे हॅव अ फर्स्ट ऑफ स्प्रिंग मेल नॉर्मल सेकंड ऑफस्प्रिंग डॉटर नॉर्मल असे हे सिंबल्स असतात ठीक आहे सर पेडिग्री एनालिसिस अगर आपको एखाद क्वेश्चन आता है, तो आपको बस तीन चार चीजों की जरूरत है I कि आपका की क्वेश्चन गलत नहीं होगा बस ये तीन चार चीजों पे आप ध्यान दो आपल्याला काय पाहायचं आहे की वेदर द डिसऑर्डर ईज ऑटोजोमल और सेक्स लिंक्ड कुछ लि पेडिग्री चार्ट तुम्हारे आला कि पेला प्रश्न कि हा ऑटोजोमल है कि सेक्स लिंक्ड है अब ऑटोजोमल अगर है तो डोमिनेंट है या है? सेक्स लिंक्ड में भी डोमिनेंट है या रेसिसिव है मतलब कि सर आपने कहा कि हमारे सामने कोई भी पेडिग्री चार्ट आने के बाद हम खुद से सवाल पूछेंगे कि हमें यह बताना है कि यह डिसीज ऑटोजोमल है कि सेक्स लिंक है तो सर यह कैसे पता करेंगे पहले सवाल का जवाब कि वेदर ऑटोजोमल और सेक्सलिंक मैं संगा बर कलर ब्लाइंडनेस हिमोफिलि मायोपिया, मस्कुलर डिस्ट्रॉपी हे जे सेक्सलिंक्ड डिसीज है ती खियत का थे? ये मैंने पढ़ाते वक्त आपको बताया सर एक्सलिंकड़ कि सैक्सलिंक्ड डिसीज मधे मेल्स आर द फ्रीक्वेंट सफरर मतलब महिलाओं की तुलना में पुरुषों में यह अधिक पाया जाता इसका इनहेरिटेंस कैसा रहता क्रिस क्रॉस मजे फादर टू डॉटर डॉटर टू हर्सन तो पहले सवाल का जवाब कि हे कस ओखाच की सर हा ऑटोझोमल आहे की सेक्स लिंकड आहे जर मेल आणि फिमेल इक्वली अफेक्टेड असतील म्हणजे असा काही भेद नाही आहे की पुरुषांना जास्त झाला की स्त्रियांना जास्त झाला इक्वली अफेक्टेड असतील तर ऑटोझोमल आणि मेल जास्त सफरर असले तर सेक्स लिंक समजलं बर आता हा चार्ट घ्या तुमचा सो दिस इज फर्स्ट जनरेशन दिस इज सेकेंड जनरेशन दिस इज थर्ड जनरेशन सो आई वडील त्यांची मुलं आणि त्यांची मुलं म्हणजे तीन जनरेशन आहे तो पहिला प्रश्न काय असतो की डिसऑर्डर ऑटोझोमल आहे की सेक्स लिंकड आहे पहा फिमेल अफेक्टेड दुसऱ्या जनरेशनमध्ये फिमेल आणि मेल म्हणजे आईला रोग होता आता तिच्या एका मुलालाही आहे आणि मुलीलाही आहे बरोबर त्याच्यानंतर मग मुलीकडनं मुलीलाही ट्रान्सफर झालाय याचा अर्थ असं काही नाही की मेल फिमेलमध्ये मेलच जास्त सफरर आहे म्हणजे हा ऑटोझोमल नक्की आहे ठीक आहे बर या केस केसमध्ये बघा सो so, वडील आई फर्स्ट जनरेशन त्यांचा मुलगा अफेक्टेड मुलगा त्यांची मुलगी अफेक्टेड मुलगी त्यांचा मुलगा सेकंड जनरेशन या मुलीचं लग्न झालं आता मुलगा मुलगी मुलगी म्हणजे थर्ड जनरेशन आता पहा मेल बी अफेक्टेड आहे और फिमेल बी म्हणजे असं काही नाही की हा सेक्स लिंकेड आहे ऑटोझोमल आहे तो पहिला सवाल की मेल फिमेल दोनों अफेक्टेड आहे तो ऑटोझोमल ज्यादा तर मेल अफेक्टेड आहे तो सेक्स लिंक आता कसं ओळखायचं डॉमिनंट की रेसिस्यू ठीक आहे कोई एक जनरेशन अगर स्किप हो गई म्हणजे एक पिढीच सुटली तर मग रेसेसिव एक पिढी सुटली रेसेसिव आणि प्रत्येक पिढीत असला की डॉमिनंट पहा आता फर्स्ट जनरेशन अफेक्टेड सेकंड जनरेशन अफेक्टेड थर्ड जनरेशन या मुलीचं लग्न झालं ना तर ही थर्ड जनरेशन अफेक्टेड म्हणजे फर्स्ट जनरेशन मे डिफेक्ट आहे सेकंड मे बी और थर्ड मे बी है म्हणजे नक्की हा ऑटोझोमल डॉमिनंट आहे आता इकडे बघा फर्स्ट जनरेशनमध्ये डिसिजेस नाही सेकंड मध्ये आहे मध्ये आहे जनरेशन स्किप झाली याचा अर्थ हा रेसेसिव आहे तो सर तुम्ही ज्या टिप्स दिल्या की जर जास्त मेल अफेक्टेड असले तर सेक्स लिंक मेल फिमेल बोथ असले तर ऑटोझोमल जनरेशन स्किप झाली तर रेसिसिव्ह प्रत्येक जनरेशनमध्ये आला तर डॉमिनंट आता आपण स्वतः पेडिग्री चार्ट तयार करू म्हणजे आपल्याला समजेल की कसं असते पहिले मी तुम्हाला चार्ट वाचून दाखवतो हे दोन हे एन सी आर टीने दिस इज अ केस ऑफ सिकल सेलॅनेमिया दिस इज अ केस ऑफ मायोटोनिक डिस्ट्रॉपी सो हे ऑटोजोमल डॉमिनेंट है हे ऑटोजोमल रेसेसिव है आता कस रीड करता पा अफेक्टेड फीमेल मैरिज अ नॉर्मल मैन जिस महिला में डिफेक्ट है उसका नॉर्मल व्यक्ति से ब्याह हुआ देयर फर्स्ट ऑफ इज डॉटर हु इज नॉर्मल मजे आईला रोग है वड़ील नॉर्मल है पहिलं अपत्य मुलगी कशी आहे नॉर्मल दुसरं अपत्य कोण आहे मुलगा अफेक्टेड आहे म्हणजे आईचा डिसीज मुलाला आला थर्ड ऑफस्प्रिंग इज आल्सो द थर्ड ऑफस्प्रिंग इज आल्सो अ सन विच इज अनअफेक्टेड आणि फोर्थ ऑफस्प्रिंग इज डॉटर म्हणजे आईला रोग आहे वडील नॉर्मल आहे त्यांना दोन मुलं झाले आणि दोन मुली झाल्या दोन मुलापैकी एकाला रोग आहे दोन मुलीपैकी एकाला रोग आहे बरोबर मग आता हा जो तिसरा मुलगा होता त्याचं लग्न झालं जो अनअफेक्टेड आहे त्याचं लग्न झालं अनअफेक्टेड महिलेसोबत त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला सगळे अनअफेक्टेड आणि ही जी अफेक्टेड मुलगी आहे तिचंही नॉर्मल व्यक्तीशी लग्न झालं आणि तिला दोन मुलं आणि एक मुलगी झाली आणि मुलगी अफेक्टेड आहे असं रीडिंग करत असतात आता आपण स्वतः बनवू पेडिग्रीच्या आर्ट तो आपण एक कलर ब्लाइंडनेसची केस घेऊ अ कलर ब्लाइंड मॅन मॅरिज अ नॉर्मल वुमन म्हणजे एक पुरुष आहे जो कलर ब्लाइंड आहे त्याची पत्नी नॉर्मल आहे मग त्याचा जिनो टाईप एक्स स्मॉल सी वाय आणि पत्नी नॉर्मल आहे एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी आपण एक्स एक्स लिहू मग आईचं गमित एक्स वडिलांचं एक्स स्मॉल सी आणि वाय मग त्यांची मुलं तो एक्स स्मॉल सी फर्टिलाईज एक्स तो एक्स एक्स स्मॉल सी म्हणजे डॉटर पण कॅरियर आणि वाय फर्टिलाइज द एक्स तो एक्स वाय सनीज नॉर्मल मग आपण कलर ब्लाइंडनेसमध्ये कसं म्हटलं होतं की व्हेन अ कलर ब्लाइंड मॅन इज अ नॉर्मल वुमन जेव्हा एक माणूस जो कलर ब्लाइंड आहे त्याचं नॉर्मल महिलेशी लग्न होतं तेव्हा नो ऑफस्प्रिंग इज कलर ब्लाइंड ऑल सन्स आर नॉर्मल कारण आई नॉर्मल आहे ऑल डॉटर्स आर कॅरियर मग याला आपण पेडिग्रीच्या अनुसार दाखवू मग सांगा आई कशी आहे नॉर्मल ओके okay? वडील कसे आहे कलर ब्लाइंड म्हणजे अफेक्टेड आणि हे मॅरेज मग त्यांना एक मुलगी एक मुलगा पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा दोघही कसे आहे अनअफेक्टेड म्हणून अनअफेक्टेड आता ही जी आहे कॅरियर डॉटर इचं नॉर्मल व्यक्तीशी लग्न झालं सो कॅरियर डॉटर मॅरिज अ नॉर्मल मॅन बरोबर कॅरियर डॉटर मॅरिज अ नॉर्मल मॅन मग यांची संतान मग कॅरियर डॉटर मॅरीज अ नॉर्मल मॅन मग जेव्हा आई कॅरियर असते तेव्हा दोन पैकी एक मुलगा असतोच कलर ब्लाइंड वडील कसे आहे नॉर्मल म्हणजे एक मुलगी नॉर्मल आणि एक असते कॅरियर हे तुम्ही खूप वेळा सॉल्व केलेलं आहे मग पहिली मुलगी दुसरी मुलगी तिसरा मुलगा चौथा कलर ब्लाइंड मुलगा आता पहा बरं मी तुम्हाला काय म्हटलं की कुठलाही पेडिग्री चार डोळ्यासमोर आला की पहिला प्रश्न की हा डॉम सॉरी ऑटोझोमल आहे की सेक्स लिंक जर मेल आणि फिमेल दोघंही अफेक्टेड असतील तर ऑटोझोमल आणि जास्त मेल अफेक्टेड असतील तर सेक्स लिंक पहा बरं मेल अफेक्टेड मेल अफेक्टेड फिमेल आहे का अफेक्टेड नाही म्हणजे हा ऑटोझोमल नाही हा आहे सेक्स लिंक आता आपला दुसरा प्रश्न काय असतो की मग डॉमिनंट की रेसेसिव्ह मग मी सांगितलं जनरेशन अगर स्किप होती तो रेसेसिव्ह अन हर जनरेशन में डिफेक्ट आहे तो डॉमिनंट मग पहा फर्स्ट जनरेशन अफेक्टेड आहे सेकंड जनरेशन स्किप झाली थर्ड जनरेशन अफेक्टेड आहे म्हणजे पहा कलर ब्लाइंडनेस सेकंड जनरेशनमध्ये नाही म्हणजे नक्की हा आहे रेसेसिव्ह असा असतो पेडिग्री चार्ट तर तुम्ही प्रिव्हियस इयरमधले पेडिग्री चार्ट पहा पहिले हे ठरवायचं ऑटोझोमल सेक्स सेक्सलिक ऑटोझोमल कस कसा ओळखता येतो मेल फीमेल अफेक्टेड अत्या मॉटोजोमल तो डॉमिनंट की रेसेसिव जनरेशन स्कीप नहीं जा तो डॉमिनंट जा रेसेसिव अ करूं पहा तो आता इत आप एक एक्स्ट्रा लेक्चर संपल अब हमारा अगला चैप्टर बहुत इंपॉर्टेंट है सिक्स्थ नंबर का मॉलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटेंस चार क्वेश्चन आएंगे नीट में थैंक यू